नमस्कार, मी अनुप्रिया। एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। माथाडी नेते स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची 85 जयंती निमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमवेत आमदार सुमंदाताई म्हात्रे व अन्य मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। माथाडी नेते स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची 85 जयंती निमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे मंगळवारी नवी मुंबई एपीएमसी मार्केट येथे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांसमवेत आमदार सुमंदाताई म्हात्रे, महसूल मंत्री माननीय चंद्रकांत पाटील, सहकार व पवन मंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अन्य मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी माथाडी कामगारातील चळवळीत नेत्यांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी माथाडी कामगार चळवळीतल्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायद्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत अशा दुहेतरी चांगला कार्यक्रम संगमाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर प्रत्येक कानाकोपरामध्ये जाऊन आपल्या कामाची एक वेगळी छबी निर्माण केली, ज्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रश्नाला घटकाला समजून घेऊन टप्प्याटप्प्यामध्ये त्याला न्याय आणि त्यांना सन्मान देण्याचं कार्य आजपर्यंत चालू केलं, ज्यांनी तळागाळामधील असणाऱ्या काबडकष्ट कामगारांनाही स्वाभिमानाने जगला पाहिजे, त्याला न्याय हक्क मिळाला पाहिजे। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी माथाडी कामगारांना त्यांनी सांगितले की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून 52,000 घरांचे नियोजन करण्यात आले आहे। माथाडी कामगारांसाठी 2,600 घरे आरक्षित असून पुढील 3 महिन्यात 50,000 घरांचे नियोजन करण्यात येईल। तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। यावेळी माथाडी कायदा देशात लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले। आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि त्यानिमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि दुसरीकडे आमचा जो माथाडीचा कायदा आहे हा 50व्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण करतोय। 2019 साल या कायद्याचं 50व वर्ष असणार आहे आणि म्हणून एका अत्यंत महत्वाच्या क्षणी आज आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खर तर या राज्यामध्ये अण्णासाहेबांसारख्या एका द्रष्ट्या नेतृत्वाच्या संकल्पनेतून संघर्षातून एक अत्यंत मोठी चळवळ उभी राहील आणि विशेषतः जो आमचा सामान्य गरीब कामगार आहे ज्याला कुठलेही संरक्षण नव्हतं, ज्या कामगाराची पिळवणूक होत होती, त्याच्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत तो काम करायचा, ज्या दिवशी ताकद संपायची त्या दिवशी त्याचा कोणी वाली नव्हता, काम करत असताना त्याला किती पैसे मिळतील या संदर्भात कुठली खात्री नव्हती, त्याच्या परिवाराचं काय होईल या संदर्भात कोणाला माहिती नव्हती, अशा भयानक अवस्थेमध्ये काम करणारा आमचा जो कामगार होता याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत त्याच्यातला स्वाभिमान जागृत करून त्याला संघटित करून तू एकटा नाही आहे, हे संपूर्ण संघटन तुझ्या पाठीशी आहे, आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत, अण्णासाहेब पाटलांनी मांडला आणि त्यातनं एवढा मोठा हा समाज उभा राहिला, एवढं मोठं संघटन उभं राहिलं की ज्या संघटनेनं 50 वर्ष माथाडी कामगार आणि त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्याचं काम केलं। माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 85 जयंती निमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी माथाडी कामगारांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली।
व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकंच. नमस्कार.